महर्षि कर्वे श्रेष्ठ शिक्षण संस्था द्वारा संचालित बया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट की ओर से हर बार विभिन्न वर्कशॉप का आयोजन किया जाता है और इसी श्रृंखला में आज अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप का आयोजन किया गया था। देश भर में बीते कुछ दिनों से झमाझम बारिश का दौर जारी है। चिलचिलाती धूप और गर्मी से राहत पाने के लिए जहाँ लोग भी बेसब्री से बरसात का इंतजार कर रहे थे, तो वहीं अब बारिश बरसना शुरू हो गई है। बरसात यह सीजन अक्सर खुशनुमा मौसम लेकर आता है। इस सीजन में लोग खान पान से लेकर पहनावे तक सभी में बदलाव करते हैं। खासतौर पर बारिश आते ही सबसे पहले लोग घर में छाता खोजने लग जाते हैं। बारिश से बचने के लिए इस्तेमाल होने वाला छाता अक्सर लोगों को तेज धूप से भी बचाता है। बरसात में ज्यादा इस्तेमाल होने वाला ये छाता अब फैशन का हिस्सा बन गया है। इसी के मद्देनजर बाजारों में कई तरह के रंग बिरंगी छाते दिखाई दे रहे हैं। इसी श्रृंखला में आज पाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थान द्वारा अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप का आयोजन किया गया था, जिसका उद्देश्य यही है कि महिलाओं को इस वर्कशॉप द्वारा प्रशिक्षण मिले ताकि महिलाओं को इससे रोजगार की संधि उपलब्ध हो। आज अम्ब्रेला पेंटिंग चा वर्कशॉप आपल्या इथे आपण आयोजित केलं होतं। आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांनी कपाटात ठेवलेल्या छत्र्या आता अनफोल्ड होतात आहे, तर त्या रंगीबिरंगी आणि सुंदर सुंदर डिझाईन असलेल्या छत्र्या आपल्या इथे आपण पेंट करायला शिकवतोय। हा सुद्धा एक व्यवसायाचा मार्ग म्हणू शकतो आपण। यातनं सुद्धा व्यवसाय तयार करता येईल, क्रिएट करता येईल। त्याकरता आपण बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरतर्फे विविध कार्यशाळांचे आयोजन करत असतो आणि त्यातलीच एक ही अम्ब्रेला पेंटिंगची कार्यशाळा आहे। दरवर्षीच बोलवतात आणि मला यायला अतिशय आवडतं इथे। आणि मी हे पण सांगितलं एकदा की इथे आलं की मला माहेर यायल्यासारखं वाटतं। इथे येण्याचे खूप सारे कारण आहेत। एक तर यांचं जे ट्रेनिंग्स असतात, हे जे सेंटर आहे व्होकेशनल सेंटर, इथे भरपूर चांगल्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि घडतं, मुलं व्यक्ती इथे घडतं। आणि ज्या ठिकाणी अशी चांगल्या ॲक्टिव्हिटी होत असतात अशा संस्थांना माझ्या नेहमी शुभेच्छा असतात आणि राहतील पुढे। आणखीन सांगू शकेल असं की बघा, कसं असतं, शाळेचा सिलॅबस असतो आणि तो सिलॅबस घ्यायचं काम शिक्षिका करत असते, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणी जर घेत असेल ना, तर ती टीचर सगळ्यांची आवडती होते, ती शाळा सगळ्यांची आवडती असते। आणि मला नेहमीच असं वाटतं की कला ह्या दृष्टीने पण कुठेतरी समोर गेलं पाहिजे, कोणीतरी विचारलं पाहिजे। शाळेत जेव्हा मी टीचर होती तेव्हा मला असा अनुभव आला की ड्रॉइंग टीचरचा माझा पिरियड जो आहे तो बाकी शिक्षिका मागवून घ्यायच्या, सायन्स आहे, मॅथ्स आहे, हे आम्हाला तुझा पिरियड देणार का, आमचा सिलॅबस कम्प्लीट करायचं। मला असं वाटायचं की अरे मग कलेला का महत्त्व नाही आहे। इवन प्रिन्सिपल मॅडमसुद्धा म्हणायच्या की अगं देऊ दे ना तुझा पिरियड त्यांना, त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या, वाईट वाटायचं। पण टचवूड आज 10 ते 12 वर्ष झाले मी कलाक्षेत्रात काम करते आहे आणि माझी कला लोकांपर्यंत पोहोचवते आहे आणि अभिमान वाटतो, स्वतःला स्वतःचा गर्व पण मी वाटतं की नाही आज मी जे करते आहे ते खूप छान काम करते आहे। आणि कला या दृष्टीने ही संस्था विचार करते, स्टुडंट्सला प्रोत्साहन देते, पुढे आणते आणि त्यांच्या कलेची कदर करते। महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था द्वारा बीते कई सालों से महिलाओं को समाज के मुख्य धारा में लाने के लिए कार्य किया जा रहा है। इसी के मद्देनजर आज महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था द्वारा संचालित बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थान द्वारा अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप का आयोजन किया गया था, जहाँ छातों पर विविध तरह की पेंटिंग्स की गई थी, जिसका प्रशिक्षण श्री कृष्ण विद्यालय के छात्रों ने लिया। इसी के साथ एम्ब्रॉयडरी वर्कशॉप का भी आयोजन किया गया था। हाँ, अच्छा, हाँ, अम्ब्रेला पेंटिंग का वर्कशॉप अपन घेतो आहे। ह्या मुली एका शाळेतनं आलेल्या आहेत सगळ्या। ग्रामीण भागापर्यंत आपण कसं पोहोचू आणि ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा आपण सक्षम करण्याचा कसा प्रयत्न करू शकू, त्यातलाच हा एक उपक्रम आहे। आणि जास्तीत जास्त महिलांनी शहरीकरणापुरतं मर्यादित न राहता ग्रामीण भागातसुद्धा आपण हा उद्देश पोहोचवला पाहिजे, हाच एक मोठा उपक्रम आमचा आहे आणि त्याच उद्देशाने आज इथे अम्ब्रेला पेंटिंगचा वर्कशॉप आपण घेतो आहोत। मी श्रीकांत चितळे, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था व्यवस्थापन समिती सदस्य। आमच्या इथे व्होकेशनल ट्रेनिंगच्या नावाखाली जे स्कूल चालतं त्याच्यामध्ये महिलांनी आपल्या पावर उभं राहावं, त्यांना स्वयंरोजगार मिळावा या कारणासाठी बाया कर्वेच्या नावाखाली अंतर्गत व्होकेशनल ट्रेनिंग स्कूल चालतं। त्याच्या अंतर्गत आज अनेक कार्यशाळा आम्ही घेत असतो, त्याच आजची अम्ब्रेला पेंटिंग ही कार्यशाळा आम्ही याची घेतलेली आहे। त्याच्यासाठी कांदिवली 12 वरून सुद्धा एका शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, त्यांचे प्रिन्सिपॉल आमच्यासोबत आलेले आहेत
आणि सामाजिक क्षेत्रात या क्षेत्रात काम करणारे अनेक सन्माननीय व्यक्ती पण आमच्या इथे आलेले आहे. त्यांच्या कलेचा लाभ आमच्या वोकेशनच्या विद्यार्थिनींना व्हावा आणि वेगवेगळ्या नवीन कला त्यांना शिकता यावी आणि त्या कलेतून स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल, कारण प्रत्येकाला नोकरी देणं शक्य नाही आहे, पण कलेच्या माध्यमातून ते स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतात. आणि याच उद्देशाने 127 वर्षापूर्वी महर्षी अण्णा धोंडो केशव कर्व्यांनी ही संस्था स्थापन केली की महिला स्वतःच्या पायावर उभी पाहिजे, तिला मान सन्मान समाजामध्ये मिळाला पाहिजे. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जी मिळत नव्हतं, त्यांनी अथक परिश्रम करून आज 127 वर्ष या संस्थेला झाले आहेत. आणि त्याच अंतर्गत जवळपास 36,000 विद्यार्थिनी आमच्या या पूर्ण रत्नागिरी, कामशेट, सातारा, वाई, नागपूर या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात आहे. अनेक आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थिनींना आम्ही निःशुल्क या ठिकाणी शिकवतो. समाजाकडून त्यांचा पैसा घेऊन, CSR फंड घेऊन किंवा समाजाकडनं देणगी घेऊन या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं आणि हाच भाव, हाच संस्कार पुढे जेव्हा मोठ्या होतील तेव्हा तो संस्कार आपल्या मनात ठेवून अशा अनेक संस्थांना आपण मदत करावी याच उद्देशाने ही संस्था गेले 127 वर्ष काम करते आहे. आणि निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे दिवसेंदिवस ही सध्या संस्था खूप वृद्धिंगत होते आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे की आम्ही या संस्थेचे स्थानिक सभासद आहोत. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.